आज आपण घरी कुरकुरे कुरकुरे कसे बनवायचे ते बघणार आहोत बघा किती आवाज येतोय कुरकुऱ्यांचा आणि खातानाही एकदम ॲडमधल्यासारखा कुरकुरा आवाज येतोय तुम्ही ऐकू शकता तर मग बघूया बो, असे कुरकुरे कसे बनवायचे ते नमस्कार राधाकृष्ण किचन मराठीमध्ये आपल्या सगळ्याचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण भन्नाट नवी रेसिपी बनवूया तर चला कशी बनवायची सुरुवात करूया तर कुरकुरे बनवण्यासाठी आपण एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे कढाईमध्ये आणि कढाई आपण खालीच ठेवलेली आहे गॅसवर नाही आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ म्हणजेच बेसन आणि त्याच्या अर्धी वाटी रवा आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आता या मिश्रणामध्ये आपण बेकिंग पावडरही टाकूया अर्धा चमचा बेकिंग सोडा पण तुम्ही टाकू शकता आणि आता दोन वाट्या पाणी टाकून घेते मी आणि याला चांगल्या गुठळ्या होता मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलं की अजून आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत एकूण आपण याच्यामध्ये तीन वाट्या पाणी टाकणार आहोत कारण आपण एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आणि त्यामध्ये अर्धी वाटी डाळीचं आणि त्याच्या अर्धी वाटी आपण रवा घेतला आहे म्हणून आपण तीन साडेतीन वाटी पाणी याच्यामध्ये कालून असं पातळ करून घ्यायचं आहे त्याला बिलकुल घोटाळ्याने होऊन देता आणि नंतर गॅसवर ठेवून याला शिजवून घ्यायचं आहे छान असं लगेच शिजतं ते पाच ते सहा मिनटामध्ये बघा कसं आटलं लगेच आणि याला कमी गॅसवर असं छान शिजून घेतलं की थोड्या वेळा आपण याला वाफ देऊन घेऊ म्हणजे म्हणजे आपले पीठ शिजण्यासाठी थोडीफार कसर राहिली असेल तर झाकून ठेवलेल्या वाफेमध्ये ते शिजून निघल आणि गॅस बंद करून देऊ आणि नंतर थोड्या वेळाने पीठ हाताला चटका न बसण्या इतकं थंड झालं की आपण एका आपलं पीठ आता छान असं थंड आणि गरमही नाही आहे कोमट आहेत आणि याला आपण आता छान असं मळून घेऊया आणि मळून घेताना बघूया की आपले कुरकुरेला क्रॅक जात असेल तर परत अजून छान मळून घ्यायचे मी करून बघते पण थोडेसे चांगले येत नाही आहे म्हणून याला थोडंसं तेल टाकून पुन्हा एकदा मळून घेते चांगलं आणि छान असं पीठ तयार करून घेऊ आपण चांगलं मळून घेतलं की मग क्रॅक बिलकुल जात नाही आणि तेलाचा हात लावला की अजून छान पीठ बनतं घरी कुरकुरे बनवायला अगदी खूप सोपे आहे आणि सगळ्यांना ते खूप आवडतात आणि त्याला सामानही खूप कमी लागतं आता छोटंसे गोल करून आपण आणि हे अजून सोपे आहे या यामुळे की याला एकसारखा आकार बिलकुल द्यायचा नाही आहे टी व्हीमधल्यासारखे ॲडमध्ये असतात ना टेडेमेढे कुरकुरे बनवण्या म्हणून एकसारखा आकार देण्याचंही टेन्शन नाही फक्त वळायचे वाकडे तिकडे आणि याला एक सगळे बनवून झाले की मग आपण कढाई गरम करून याला तळून घेऊया की नाही सोपे बनवायला तर मग नक्की करून बघा आता आपले सगळे जवळपास झालेले आहेत कुरकुरे बनवून बघा किती छान दिसतात न तळता आणि हे तळल्यावर तर एवढे चविष्ट आणि खमंग लागतात की बस एकदा ट्राय करून बघा आणि मगच सांगा की कसे वाटलेत तुम्हाला कुरकुरे घरी बनवायला आणि आता तेल गरम झालेलं आहे तेल चेक केलं मी छान असं गरम झालं आहे मध्यम जास्त कडक नाही आणि एकदम थंडही तेलात नाही टाकायचेत आपल्याला मिडियम तेलामध्ये तळायचेत कारण जास्त कडक तेल केलं ते कुर के तर, तेल तर ते फक्त वरतूनच लाल होतील आतमध्ये कुरकुरे होणार नाही नरम पडतील आतमधून आणि थंडे केले तर ते लव तेल पित तर तेल पितील आणि मग आपले तेलकट कुरकुरे बनतील म्हणून आपण याला मध्यम आचेवर छान असे लालसर खरफूस रंग येईपर्यंत मस्त तळून घ्यायचे आहेत बघा किती छान आहे तळताना आणि हे कढाईमध्ये असतानाच कुरकुरे कुरकुरे होतात कमी आचवर आता हे बघा छान तयार झालेले आहेत तळून आता ते काढण्यासाठी बिलकुल रेडी आहेत आणि तुम्हाला असा रंग जर ठेवायचा असला तर तुम्ही यावेळेस पण ते काढू शकतात बिलकुल आणि जर याच्यापेक्षा अजून छान रंग तळून द्यायचे असेल तर तेही तुम्ही देऊ शकता फक्त कमी गॅसवर तळा म्हणजे कुरकुरे खूप कुरकुरे होतात आणि याच्यानंतर आपण सेकंड बॅच टाकूया ती पण आपण अशाच पद्धतीने सगळे कुरकुरे तळून घ्यायचे आहेत छान असा लालसर रंग येईपर्यंत खरपूस तळलेले आहेत आपले कुरकुरे दिसायला एक खूप सुंदर दिसत आहेत आणि आवाज पण येतोय त्याचा बघा कढाईतून बाहेर निघताच अशा पद्धतीनं सगळे कुरकुरे आपण तळून घेतलेले आहे बघा किती छान दिसत आहे आणि ह्या तळलेल्या गरम गरम कुरकुऱ्यामध्येच असे पण तुम्ही खाऊ शकता पण याला चटपटे बनवायचे असले तर आपण घरामध्ये अवेलेबल असणारे मसाले आपण याच्यामध्ये मिक्स करूया म्हणजे आपले कुरकुरे एकदम मार्केटसारखे आणि चटपटे होतील त्याच्यासाठी आपण अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा मीठ थोडंसंच मीठ वापरू कारण आपल्या कुरकुऱ्यामध्ये पण मीठ होतं आणि चाट मसाल्यामध्ये पण मीठ असतं आणि तिखट मिक्स करून तुमच्या आवडीप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आणि हे गरम गरम असतानाच हे करायचे कारण तेव्हा ते मसाले त्याला तेलामध्ये चिटकतात छान एकदम छान असे मस्त कुरकुरे कमी वेळामध्ये झक्कास कुरकुरे आपण तयार केलेले आहेत आणि जर तुम्हाला अशी रेसिपी माझ्या आवडत असेल तर प्लीज आपल्या राधाकृष्ण किचन मराठी चॅनल सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आपण परत अशा भन्नाट रेसिपीसोबत पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत राधे राधे